अस्तित्व न्यूज 24 तास, जनहितासाठी एक पाऊल पुढे। फलकावर फलक आणि नगर झाली गायब अशी परिस्थिती नाशिक रोड परिसरात उद्भवली आहे। या ठिकाणी महापालिकेच्या नामनिर्देशक फलकावरच श्री गजानन महाराज संस्कार केंद्र असं नाव असलेला फलक लावण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नाशिक रोड येथील गंधर्व नगरी परिसरात अचंबित करणारी घटना घडली। फलकावर फलक नगर झाली गायब अशी काहीशी परिस्थिती या परिसरात उद्भवली आहे। या परिसरात असलेल्या नामनिर्देशक फलकावर श्री गजानन महाराज संस्कार केंद्र असा मोठ्या अक्षरातील फलक लावण्यात आलाय। हा फलक अगोदर असणाऱ्या रस्त्यांच्या नामनिर्देशक फलकावर लावला असून अगोदरच्या फलकावर देखील संस्कार केंद्राचं नाव निर्देशित केलेलं होतं, परंतु हे काम कोणी व का केलं हे अजून कळलेलं नाही। यात महानगरपालिकेच्या बोर्डावर दुसरा बोर्ड लावण्याचा धैर्य दाखवणाऱ्याचा शोध घेतला पाहिजे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। याविषयी अधिक माहिती स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया। एक नवीन पाहायला भेटला, श्री गजानन महाराज मंदिर केंद्र, इथे पहिला जुना बोर्ड होता, इथं आजूबाजूचा परिसराची माहिती होती का रोजा कॉलनी कुठे आहे, लोकमान्य नगर कुठे आहे, अशा इतर गंधर्व नगरी इतर परिसराची माहिती होती। आता नवीन बोर्ड इथं लावण्यात आला आहे म्हणजे तो एक परिसर होता, बाकीचा म्हणजे तो गायब झाला आहे वाटतं इथून, तो परिसर हटवण्यात आलेला आहे। म्हणजे ही महापालिकेची मजुरी का इथल्या स्थानिक नगरसेवकांची मजुरी असा प्रश्न आम्हाला पडला आहे सामान्य लोकांना। याच्यासाठी आम्ही आता काय करायचं, सामान्य जनतेने म्हणजे दिशाभूल करण्याचं काम करताना इथले नगरसेवक किंवा मग महापालिकेला तर माहिती नाही का इथं बोर्ड कोणते होते काय होते। महापालिकेने तर इथले बोर्ड इथला आजूबाजूचा परिसर दाखवण्याकरता दिलेले आहे ना। नवीन प्रकार काय इथे समोर आला का गजानन देवस्थान, आम्ही म्हणत नाही का गजानन देवस्थान तुम्ही दिशाभूल दिशा दाखवा, कुठे आहे मंदिर ते दाखवा, पण त्याबरोबर आजूबाजूचा परिसर पण दाखवा ना का, लोकमान्य नगर कुठे आहे, रोजा कॉलनी कुठे आहे, गंधर्व नगरी कुठे आहे। मग इथून जाणारे लोक स्थानिक समजा आजूबाजूचे बाहेरून येणारे लोक राहतात, मग त्यांची दिशाभूल नाही होणार का? जुन्या बोर्डावर गजानन मंदिराचा उल्लेख होता का? जुन्या बोर्डावर जर पहिल्याच अक्षरात जर छोट्या अक्षरात जर त्या केंद्राचा उल्लेख आहे तर मग आता नवीन प्रकार हा समोर का बरं डायरेक्ट म्हणजे इथला परिसराचे माहिती गायब आणि नवीन गजानन महाराजाचा एक मोठा बोर्ड तयार करून तो लावण्याचा प्रकार आहे का? स्थानिक नगरसेवक याच्यात इन्व्हॉल्व आहे का महापालिका इन्व्हॉल्व आहे याचा आम्हाला खुलासा करावा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने इथे आंदोलन छेडू। स्थानिकांनी हा फलक काढला असून याचा शोध घेण्याबाबत निवेदनही दिलंय। या घटनेचा उलगडा न झाल्यास या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय। अस्तित्व न्यूजसाठी मायकेल खरात,